नमस्कार मित्रांनो, माझं नाव देवेश सांगत आहे. मी अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईनमध्ये इंटरमिजन डिप्लोमा कोर्स कम्प्लीट केलेला आहे आणि सध्या मी पेंटमध्येच स्वतःची प्रॅक्टिस करत आहे आणि सध्या इथं स्कूल बिल्डिंगमध्ये माझं काम चालू आहे. तुम्हाला दाखवतो कसं आहे. या बिल्डिंगचं टोटल सिव्हिल वर्क आणि इंटेरियर आता आम्हीच बघत आहोत. आता मी एकदा बघाल इकडे सिव्हिल वर्क ऑलमोस्ट फायनल होत आलेलं आहे. पेंटिंग वर्क आता चालू आहे. लाईटिंग होईल ग्रीट केली आणि जेव्हा भरत तुम्ही बघू शकता ग्रीड सिलिंग पूर्ण कम्प्लीट केलेली आहे. साईडला आम्ही थोडं पीव्हीसी सिलिंग केलेली आहे. थोडा त्याचं टोटल फर्निचरचा वर्क आमच्या वर्कशॉप चालू आहे. बेंचेस आणि बाकीच्या इंटेरियर वर्कशॉप चालू आहे. क्लिअर टायमिंग आणि तिथे क्लिअर होणार आहे. गेले 8 वर्ष मी या फील्डमध्ये काम करत आहे आणि बरेच प्रोजेक्ट मी स्वतः हँडल केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये जेव्हा कुठे कधी प्रॉब्लेम आले मला तर नेहमीच खान सरने मला सपोर्ट केलेला आणि कोणत्याही प्रॉब्लेम डिस्कस करून आम्ही चांगलं पर्यायावरती निवडून पुढे काम केलेलं आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की तुम्हाला स्वतः इंटेरियर डिझाईन व्हायची इच्छा असेल किंवा फॅशन डिझाईन पण करायची इच्छा असेल तुम्हाला चांगला पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे तो अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन. आणि त्या सांगायचं अजून एक गोष्ट सांगायला तुम्हाला आवडेल की सर नेहमीच फ्रेंडली वातावरण राहतात. ज्यावेळेस आपण ॲडमिशन घेतो दुसऱ्या कोणत्याही कोर्समध्ये तर आपल्याला एक टाईम लिमिट ठरलेली असते पण सरांचं नेहमी एक सपोर्टिंग असं असतं की तुम्ही ज्यावेळेस तिथे जाल ते नेहमी सांगत असतात की आत्ता नाही, तुम्ही एकदा ॲडमिशन काल क्लासमध्ये घेतलं भविष्यात तुमचा क्लास आहे, तुम्ही कधी पण या आणि काही प्रॉब्लेम असेल कधी पण मला सांगा, मी आपण त्यावर डिस्कस करून नेहमी सॉल्व करू. नेहमी स्पोर्टिंग स्पिरिट त्यांच्याकडे आम्हाला मिळत असतं की कुठलंही काम घ्या मी आहे, एक त्यांचा सपोर्ट आमच्या मागे कायम असतो. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो की चांगला पर्याय तुमच्या हाते आहे तर तुम्हाला इंटेरियर डिझाईन तर व्हायचा असेल, चांगला व्हायचा असेल तर तुम्ही आर्ट अँड डिझायनिंग नेहरू हा पर्याय निवडावा. थँक्यू.